हिंदी मराठी दोनों जैसे कि आज हम लोग ने यहाँ पे प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं, इसी तरह से हम लोग ने मुंबई में भी प्रेस कॉन्फ्रेंस लिया था, काफी तादाद में वहाँ पे सब प्रेस कैट शो है। इसके अलावा भी बहुत सारी चीजें हैं जो कैट्स के रूबरू हम लोग को करते हैं, उनका लाइफस्टाइल, उनका न्यूट्रिशन। बहुत सारे कैट्स ऐसे रहते हैं कि जो एडॉप्शन के लिए घर ढूंढते रहते हैं। तो फेलाइन क्लब ऑफ इंडिया एक ऐसी संस्था है कि वो जो बेघर कैट्स है, जो बेघर किटन्स है, उनके उनके मुकाम पे पहुंचा देते हैं। आप जैसे ही जो कैट लवर्स रहते हैं उनके घर पे पहुंचाने का काम करते हैं। फेलाइन क्लब ऑफ इंडिया के बारे में छोटी सी जानकारी मैंने बताई। फेलाइन क्लब ऑफ इंडिया बहुत जगह पे, बहुत अलग अलग सिटी में बहुत सारे प्रोग्राम अभी तक कर चुके हैं। उसमें एजुकेशन सेमिनार हम लोग ने ले चुके हैं, जैसे कि कैट्स पेरेंट्स है, कैट ब्रीडर्स है और कैट वेटरनरी जो डॉक्टर्स है उनके लिए भी हम लोग ने अलग अलग एजुकेशन सेमिनार लिए हैं। ऐसे कैट शो किए जाते हैं। तो ये कैट शो हम लोग क्यों करते हैं, इसका बेनिफिट क्या है, ये बहुत सारे क्वेश्चंस हमारे आपके दिमाग में रहेंगे। तो आज मैं आपको हमारे जो नेशनल हेड है, जो फेलाइन क्लब ऑफ इंडिया के जो प्रेसिडेंट है साकिब पठान, इनको इंट्रोडक्शन आपके सामने कर देता हूँ कि इंडिया में एक फेलाइन क्लब ऑफ इंडिया इकलौती ऐसी संगठन है जो कैट्स के लिए दिल जहाज से बहुत सारे प्रोग्राम अब तक किए हैं। ठीक है, तो FCI के प्लेटफॉर्म पे हम ये सारे कैट लवर्स या कैट प्रेमी या हम लोग उनको कैट क्रेजी लोग बोलते हैं, ठीक है, क्योंकि ये पागलपन है। ओके, ये सारे पागल लोगों को मैं कुछ अपनी इंडियन नेटिव ब्रीड जो है इंडिमाओ, बट वो कैट की उसका जिंदगी बदल जाएगी। सो इसी तरीके से जो एडॉप्शन ड्राइव होगा बराबर नामचीन बॉलीवुड आणि मराठी सेलिब्रिटीज येतील या इव्हेंटला। तर ते लोक सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस पूर्ण दिवसामध्ये येत राहतील आणि ते पण कॅट लवर्स आहे। स बिफोर बीइंग सेलिब्रिटी ते पहिले कॅट लवर्स आहे, म्हणून त्यांना हा इव्हेंट बद्दल ते इमोशनल अटॅचमेंट आहे म्हणून ते येत आहे। सर हा तो शो 22 मे संडे पुढच्या म्हणजे येता संडेला हा इव्हेंट आहे सिडको एक्झिबिशन सेंटर वाशीला। सकाळी 10 वाजता इव्हेंट शो चालू होईल। सर हा एशिया खंडातला सर्वात मोठा कॅट शो आहे, याच्यामध्ये सर्वात मोठा कॅटचा संमेलन असा होणार आहे। जवळपास 450 मांजर याच्यामध्ये पार्टिसिपेट करतील। 1500 मांजरी आपले ओनर्स बरोबर वॉक इन करून वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज करतील आणि तब्बल 8000 ते 10000 लोक क्युरियस कॅट लवर्स देशाभरातून या इव्हेंट बघायला येतील। तर हा इव्हेंट असा आहे, याच्यामध्ये आमच्याकडे 3 इंटरनॅशनल जजेस आहे, जे लोक 2 जजेस आपले थायलंड, 1 जज स्पेनवरनं येऊन ते कॅट्सची तपासणी किंवा जजिंग हे करणार आहात। ते झाल्यानंतर कॅटचा फन ॲक्टिव्हिटी झोन आहे, ज्याच्यामध्ये वेगळेवेगळे क्विज कॉम्पिटिशन, कॅट बरोबर कॅटवॉक, कॅट्स बरोबर ॲजिलिटी, कॅट्स बरोबर लेझर शो, अशी काही ॲक्टिव्हिटीज आपण करणार आहात। आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हा भारतातला सर्वात मोठा कॅटचा ॲडॉप्शन ड्राईव्ह पण होणार आहे। आमच्या बोर्डवरती जवळपास 12 NGOs आहे, जे लोक आपले त्यांच्या शेल्टरमधले कॅट्स इथे घेऊन येणार आहे। कॅट लोक जे उत्सुकता आहे कॅट्सला आपले घरी घेऊन जायला, त्यांना आम्ही हे मेसेज घेतो आहे का, तुम्ही कॅट विकत न घेता ॲडॉप्ट पण करू शकतात आणि हे लोकांना तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये घेऊन त्यांची पूर्ण तरीकेने त्यांची लाईफस्टाईल किंवा त्यांची जिंदगी चेंज करू शकतात बेसिकली। तर हा ॲक्टिव्हिटी असा आहे, बेसिकली हा इव्हेंट कॅट लवरसाठी आहे। मॉर्निंग ते इव्हनिंग हा फुल ऑन एंटरटेनमेंट धमाल इव्हेंट असणार आहे, का ज्याच्यामध्ये तुम्ही या कॅट्सबरोबर थांबा, कॅट्सबरोबर मजे करा आणि हा कॅट प्रेमी किंवा आम्ही म्हणतो कॅट वेळे अशा लोकांसाठी हा इव्हेंट आहे।